आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं राज ठाकरे आजपासून 2 दिवस अमरावतीमध्ये विदर्भ दौरा जो आहे तो करणार आहेत. या ठिकाणी विदर्भातील दोन्ही विभागातील विविध मतदारसंघांचा आढावा देखील या ठिकाणी घेणार आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसे नेते राजू उंबरकर आहेत. विधानसभेच्या कामाला मनसे लागलेली आहे. याआधी साहेबांचा दौरा झाला, आता या ठिकाणी आढावा बैठक घेतली जाणार आहे. किती मतदारसंघ मनसे या ठिकाणी चाचपणी करणार आहे आणि दौरा नेमका कसा असणार आहे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी पोषक वातावरण आहे. त्याचप्रमाणे विदर्भातसुद्धा आपण जर पाहत असाल की विदर्भात मागच्या महिन्यातसुद्धा साहेब येऊन गेले, त्यावेळेस संपूर्ण विदर्भ पिंजून काढला साहेबांनी. प्रत्येक मतदारसंघ निहाय बैठकासुद्धा झाल्या आणि आपण त्यावेळेस पाहिलं असेल की इच्छुक उमेदवाराची गर्दी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे त्यावेळेसही जास्त होती. आणि आज साहेब पुन्हा एकदा विदर्भाच्या दौऱ्यावर आलेले आहेत. आज अमरावती विभागाची बैठक आहे, म्हणजे संपूर्ण जिल्हे अमरावती विभागात येणार आहे आणि उद्याला नागपूर विभागाची इथंच बैठक आहे. अशा प्रकारे साहेब पुन्हा एकदा आढावा घेतील आणि साहेब ठरवतील. किती मतदारसंघ विदर्भातले मनसे लढणार आहे आणि कधी पुढच्या उमेदवारांची यादी डिक्लेअर होईल? एकतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की या विदर्भामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये आमच्या जो उमेदवार चांगले उमेदवार आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत, काही इच्छुक बाहेरचेसुद्धा आहेत. आपण मागच्या वेळेस पाहिलं साहेबांच्या भरपूर जणांनी भेटी घेतल्या आणि साहेब ठरवतील आता कधी करायचं काय करायचं ते, तो साहेबाचा निर्णय असेल. एक पाहिलं हिंदू जननायक, ठाकरे घराण्यातील स्वाभिमानी मुख्यमंत्री असे फलक या ठिकाणी दिसले, भावी मुख्यमंत्री म्हणून फलक दिसले राज ठाकरेंनी. निश्चितच संपूर्ण आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची आणि या महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे, अपेक्षा आहे आणि आशा जी आहे आता ती फक्त सन्माननीय राजसाहेबांवरच या महाराष्ट्राची आहे. कारण गेल्या काही वर्षामध्ये जे राजकारण आपण पाहतो आहे, फोडाफोडीचं राजकारण पाहतो आहे, आपण ज्याला मतदान दिलं तोच कधी विकला जातो हे समजत नाही आणि त्याच्यामुळे जनतेमध्ये निराश्य आलेलं आहे. आणि एकच आशा आता या महाराष्ट्रामध्ये सन्माननीय राजसाहेबांवर जनता पाहते आहे. निश्चित आपण जर पाहिलं तर संपूर्ण अमरावती आणि नागपूर विभागाचा 2 दिवस आढावा राज ठाकरे या ठिकाणी घेणार आहेत आणि मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी ज्या आहेत ते याच ठिकाणी या हॉटेल ग्रँड मैफिल या ठिकाणी घेणार आहेत. आणि या संपूर्ण ठिकाणी विदर्भातील ज्या काही जागा आहेत त्याची चाचपणीसुद्धा या ठिकाणी केली जाणार आहे आणि चाचपणीनंतर विदर्भातील जागांची यादी जी आहे ती या ठिकाणी डिक्लेअर केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.